सुरुवातीच्या काळामध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरात राज्यामध्ये विकासाच्या संदर्भात अधिक लक्ष घालणारे अशा प्रकारचे ते गृहस्थ होते. पण त्यांची एक गोष्ट आम्हाला सगळ्यांना खटकायची की मुख्यमंत्र्यांची परिषद ज्यावेळी देशाची दिल्लीला असायची त्यावेळेला त्यांचा अत्यंत आक्रमकपणानं डॉक्टर मनमोहन सिंगांच्या व्यक्तिगत ते हल्ला करायचे. मनमोहन सिंग हा सभ्य आणि सुसंस्कृत ग्रस्त होते त्यामुळे त्याची उत्तरं कधी ते द्यायचे नाही. पण हे सतत मोदी साहेबांच्याकडून व्हायचं. त्याचा परिणाम असा झाला, ज्या मंत्रिमंडळात मी बसत होतो त्यातले एक प्रतिनिधी समोर आहेत सुशील कुमार शिंदे आणि ते काँग्रेसचे होते, मी राष्ट्रवादीचा. आणि विशेषतः काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांना त्याचा संताप होता किंवा या पद्धतीने प्रधानमंत्र्यांच्या व्यक्तिगत हल्ला करणं योग्य नाही, सर्वमान्य अशी गोष्ट पक्षामध्ये होती. आणि त्यामुळे साहजिकच मोदींच्याकडे बघण्याचा काँग्रेसच्या मंत्र्यांचा दृष्टिकोन हा अनुकूल नसायचा. तो इतका अनुकूल नसायचा की उद्या गुजरातचा काही प्रश्न आला तर त्यांना कुणाकडे जावं हा प्रश्न असायचा. आणि माझी भूमिका त्याच्यात असायची, गुजरात हा भारताचा एक भाग आहे. मोदींची भूमिका प्रधानमंत्र्यांच्याबद्दल अयोग्य असेल याचा अर्थ गुजरातच्या जनतेची चूक नाही. आपण राष्ट्राची जबाबदारी घेतलेली आहे आणि राष्ट्राची जबाबदारी आपण घेतली आहे तेव्हा गुजरातच्या जनतेचीसुद्धा जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही. आणि म्हणून प्रत्येक गुजरातच्या प्रश्नात मी लक्ष घातलं आणि त्यामुळं मोदी हे दिल्लीमध्ये आल्याच्यानंतर माझ्या घरी यायचे, काही प्रश्न असले तर मला सांगायचे आणि मी अन्य माझ्या सहकाऱ्यांच्याकडे बोलून हा त्यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीचा प्रयत्न करायचो. आणि त्यामुळे नंतर ते प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी एक स्टेटमेंट केलं, त्याला काही अर्थ नव्हता पण त्यांनी स्टेटमेंट केलं की यांच्या करंगलीला धरून मी राजकारणात आलो. माझ्याबरोबर नाही, ते आधीच राजकारणात आले होते, ते आरएसएसमध्ये काम करत होते, पक्षाचं काम करत होते, पक्षाच्या संघटनेचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं आणि ते अनेकांच्यावर त्यांनी त्यांच्या विचाराच्या लोकांच्यावर केलं. सुदैवानं माझी करंगली कधी त्यांच्या हातात सापडली नाही.